आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने विठुरायाच्या पंढरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक हे पंढरीत दाखल झालेत. अक्षय तृतीया असल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या शुभ मुहूर्तावर विठुरायाचं दर्शन व्हावं यासाठी भाविकांची पंढरीत मोठी गर्दी आहे. पहाटेपासूनच दर्शनाची रांग ही 1 किलोमीटर अंतरावरती गेली आहे. त्याचबरोबर मंदिर परिसर, नामदेव पायरी, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे. हे दृश्य आपण पाहतोय. पंढरपूर मधली ही दृश्य आहेत. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पंढरीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. विद्यार्थी पालक आज अक्षय तृतीया आहे आणि या अक्षय तृतीयेनिमित्त सध्या आपण विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आहोत. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आज अक्षय तृतीयाचा असतो. यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, राज्यभरातून भाविक विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल आहे. जवळपास आज विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर गेली आहे. त्याचबरोबर या दर्शनासाठी महाराष्ट्रभर सर्व शाळांच्या परीक्षा झालेल्या आहेत. विद्यार्थी पालक याच बरोबर अनेक भाविकांची गर्दी सध्या पंढरपुरात दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा अक्षय तृतीया आज असल्याने पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. पंढरपूर, औरंगाबाद, न्यूज 8 महाराष्ट्र.